सो मित्रांनो, आता आपण चाललो आहोत माळशेजला. आणि आजचा हा व्लॉग जो आहे हा मराठीमध्ये असेल, मराठी इंग्लिश मिक्स. सो आता नाईट टाईम आहे, सकाळचे यू कॅन सी इथे 6:15 वाजलेत. सो अजूनही अंधारच आहे. सो व्लॉग करून काही फायदा नाही इतक्या लवकर. सो थोडासा उजेड झाला की मी व्लॉगिंगला सुरुवात करेन. One eternity later. हॅलो एव्हरीवन, आता मी इथे ब्रेकला थांबलो आहे. सो खूप ब्युटिफुल अशी लोकेशन आहे, विच यू कॅन सी बिहाइंड मी, अँड हिअर इज माय बाईक. आणि हा असा रूट आहे. सो आमचा ब्रेक झाला आहे, तो जरा जास्तच लांब ब्रेक झाला. आम्ही 8:15 पोचलो पाहिजे होतो. ऑलमोस्ट तासाभराचा ब्रेक झाला आहे. रस्ता आहे हा खूप स्मूथ आहे, खूप चांगला रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही खेचू शकता चांगलेच. आपण माशेच जवळ आलो आहोत. काहीच वेळात, आता 2-3 मिनिटांमध्ये घाट सुरू व्हायला पाहिजे. रस्त्याची हालत इकडची इज ऑन प्रिटी ॲव्हरेज लेवल, खूप असा चांगला पण नाही आहे आणि एकदम वाईट पण बोलू शकत नाही. माळशेजला तुम्ही सकाळी सकाळी याल ना तर ही वेळ बेस्ट आहे, कारण जास्त थंडी सॉरी जास्त गर्मी नसते आणि गाड्याची जास्त ट्रॅफिक पण आहे रस्त्यावरती. सो त्यामुळे चालवायला पण छान वाटतं. मग हेच तुम्ही दुपारी याल तर मग गाड्यांचं ट्रॅफिक वगैरे वाढणार, मग इतकी मजाशी नाही आहे. किती सुंदर डोंगर दिसत आहेत ते, फ्लेम मध्ये येत असती. समोर बघ कस वाटत, तिकडे बघ सनरेज येतात त्या. छान वाटतंय का खूप बघायला. मागे थोडीशी लोक मागे कर. निसर्ग प्रत्येक वेळेला वेगवेगळं रूप दाखवतो. मी जेव्हा केव्हा तुम्हाला काही ना काही वेगळं बघायला मिळेल इकडे. ते बघ समोर बघ, इथे वेगवेगळ्या ठिकाणी असे व्ह्यूविंग डेक आहेत आणि खूप सारी माकडं आहेत. आता आपण असे जाऊन तसे जाणार. तिकडे बघ बघा माकडं, वेट पूजा चालू आहे साहेबांची.
आता हा माळशेजचा फेमस टनल. हा बघा, माझी बाईक रे बॉम्बे करण्यासारखी नाही आहे, पण तरीही आपण करू थोडंसं. आपण चाललोय लेक कडे. इथे फार कमी जण येतात आणि तो अनएक्सपेक्टेड बंप होता, तो चांगलाच लागलाय. आता आम्ही थांबलो एक लेकच्या इथे आणि बाईक जी पार्क केली आहे तिथे पार्क केली सावकीतर. आता आम्ही थांबलो आहे माळशेजच्या ठीक समोर, लेकच्या समोर हॉटेल आहे, हॉटेल महाराजा तिथे. अँड मिसळ पाव मागितली आहे. ती तिथे बाईक आहे अँड समोर तो डोंगर दिसतो आहे, त्याच्या इथे ती लेक आहे, तर मी थांबलेलो होतो. सो ही बघा मिसळ आलेली आहे, मटकीची आहे, मटकी दोन पाव, रायता, कांदा, पापड, लिंबू आणि एक्स्ट्रा तर्री दिली आहे. Let's enjoy. So, इथून आम्ही खाऊन निघालो आहे आता. आता आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झालाय, त्यामुळे आता माळशेजचा जो स्पॉट आहे तो आम्ही स्किप करतोय. डायरेक्टली आता आमची सवारी चालली आहे घरी. जा तू पण जा. प्लीज सकरबाई, प्लीज सकरपरा, प्लीज सब कजी सब्सक्राइब सब्सक्राइब प्लीज सब सकरपरा है.